भागात पाण्याची आवक वाढत असल्याने प्रकल्पाच्या 14 दरवाजातून 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केल्याने प्रमुख रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोअर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढत असल्याने मंगळवारी सकाळी 7 वाजता निम्न दुधना प्रकल्पाच्या 14 दरवाजातून 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात आला असल्याने मोरेगाव सेलू नदीवरील पुलावर पाणी वाहत असल्याने सेलू देवगाव फाटा वाहतूक बंद होती. 7 वाजता दरवाजा क्रमांक 1, 2 व 19, 20 या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता 3, 4 व 17, 18 हे दरवाजे उघडण्यात आले तर सकाळी 11 वाजता 5, 6, 7 व 14, 15, 16 असे एकूण 14 दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून प्रति दरवाजा 2,166 क्युसेक पाणी असे एकूण 30,324 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत आहे. नदी काठावरील शेतीचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून मागील अनेक दिवसापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत तसंच प्रकल्प क्षेत्रात अतिपाऊस पडल्याने प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने गोमेवाकडी, ब्रह्मवाकडी, शिराळा, पिंपरी बुर्द, खुर्द, खुपसा, मोरेगाव, राजेवाडी, राजा, ब्राह्मणगाव, सोन्ना, आंबेगाव आदी गावातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये एकूण 10 वेळा प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले असल्याने सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे तसेच फळबाग भाजीपाला पिके खराब झाली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यामध्ये सोमवार 27 रोजी रात्री सतत पडत असलेल्या पावसामुळे मंगळवार 28 रोजी सकाळपासून सेलू, परभणी, सेलू पात्री तर मोरेगाव येथील दुधना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सेलू देवगाव फाटा, सेलू वालूर, सेलू गोमेवाकडी हे रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत तर या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शिवाजी आकात, AIN न्यूज, सेलू.